हा आमचा वाडा आणि ही आमच्या वाड्यातली माणसं आणि हा मी. आता हे सगळं इथे का जमलेत माहितीये? हे पहा, पुढील 15 दिवसांमध्ये आपापली घरं खाली करायचं करार पत्रामध्ये मान्य केलेलं आहे तुम्ही. या गोष्टीलाही आता 3 महिने होऊन गेले, तुम्ही तुमचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे तुम्ही जर आता वाडा ताबडतोब खाली करणार नसाल तर आम्हाला ना इलाजानं कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल. नाही पण वकील साहेब, गणपती होईपर्यंत आम्हाला जर परवानगी दिली तर बरं होईल. यंदा आमच्या गणपतीचं 100वं वर्ष आहे ना, म्हणून तरी मी याला सांगितलं होतं गणपती पर्यंत वेळ. एकत्र नांदणाऱ्या आमच्या माणसांमध्ये या अशा भांडणानेच फूट पडली. वाड्यातला एकोपा हरवला. सांगितलं होतं याला. तुला माहित होतं, तू का नाही बोलास? एक मिनिट. आपण हाय, मी संस्कृती, रमाकांत आजोबा त्यांची नात. आपणची नात तू? हो. पण तुम्ही तर वाड्यातली खोली सोडून गेला होता ना? हो, पण वाड्यातल्या गणपती उत्सवाचं 100वं वर्ष आहे ना, ते जरा थाटामाटात व्हावं ही आजोबांची शेवटची इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी मी इथे आले. मॅडम, हा वाडा यांनी आपापसातल्या वादापायी विकलाय आणि गणपती उत्सवाच्या आतमध्ये वाडा मोकळा होईल. वाडा विकल्यावर आता ही बरी आली, हिच्यामुळे काही गोंधळ नाही झाला म्हणजे पुरे. हो ना. मी संस्कृती, यंदा वाड्यात गणेशोत्सव साजरा होईल का नाही याची काही खात्री नाही. यांनी तर वाडा सोडायला सांगितलंय ना, त्यामुळे तुम्ही 100व्या गणेशोत्सवाला येऊन पण अनफॉर्च्युनेटली काही उपयोग नाहीये. सॉरी. सर, मी फक्त माझ्या आजोबांची इच्छा पूर्ण करायला अमेरिकेहून आली आहे. तुमची परमिशन मिळाली असती तर. तुम्हाला परवानगी द्यायची ना, म्हणजे गणेशोत्सव 11 दिवस, आमचे 15 दिवस वाया जातील. त्यामुळं नाही, 1.5 दिवसाचा करू शकतो ना. हा हा, ऍक्च्युली 10 दिवस. आता खास गणेशोत्सवासाठी तुम्ही अमेरिकेहून आलात ना, दिली परमिशन तुम्हाला, पण फक्त 1.5 दिवस. 1.5 दिवसानंतर गणपती विसर्जन करायचं आणि आम्ही हा वाडा ताब्यात घेणार. संस्कृती परत आलीये खरी, पण बुद्धीची देवता गणपती बाप्पा आता दुभंगलेली मन पुन्हा जोडण्याची बुद्धी आमच्या माणसांना देणार का? काय हो, आत्ताच कशी काय आली ही वाडा विकायच्या वेळेस? ही मुलगी आता इथे आली, वाड्यावर मालकी हक्क पण दाखवते. वाडा विकायचं थांबवणार तर नाही ना? उगाच त्या कोर्ट कचेऱ्या कराव्या लागू नये म्हणजे मिळवलं, कशाला आली ही? काय करावं कळतच नाहीये. माझं ऐका, आता बाप्पाचं विसर्जन झालं की ती लगेच परत निघून जाणार आहे, त्यामुळे आता ती जसं म्हणते तसं करा. काका, श्याम काका शिडी घेऊन बोलवते. आलो रे. बाय द वे, संस्कृती पण आहे तिकडे. अरे बापरे, वाड्यात संस्कृती परतली आणि आमची माणसं नाईलाजाने का होईना पण एकत्र आली. नंदा काकू, गोदा काकू तिकडे दुर्वा निवडायला बोलवत आहे. थांब रे जरा, आलेत. संस्कृती पण आहे बर का तिथे? उत्सव सुरू झालाय. शपथ. भारी दिसतंय यार, खूप भारी दिसतंय. आता गणपती बाप्पा बोलया.
किती प्रसन्न वाटतंय ना. वाड्यातला शेवटचा गाव होईना उत्सव थाटात साजरा झाला हो ना. या वाड्यानं खूप आनंद दिला आपल्याला. या उत्सवामुळे आपण सगळेजण परत एकत्र आलो. आता तर वाद काय होते तेही आठवत नाही. अरे वाड्यातला आनंद फ्लॅट मध्ये कसा मिळणार. अरे किती वर्षाने असं निवांत बसलोय ना आपण. हो ना, भांडण झाल्यामुळे बोलतच नव्हतो एकमेकांशी. अरे आपलं भांडण कशामुळे झालं होतं रे. नाही आठवत रे. पण निदान गणपती विसर्जन तरी करू द्या. मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही वाडा सोडून जाणारच होत ना. संस्कृती विसर्जन करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे विसर्जन झालं. तुमच्या मनात एकमेकांविषयी असलेला मत्सर, द्वेष, असूया याचं विसर्जन होणं गरजेचं होतं. ते या 1.5 दिवसात झालं. पण वाडा खाली करायचा आहे ना. आता त्याची काही गरज नाही. म्हणजे हा वाडा मी विकत घेतलाय. सक्षमने ऍक्च्युली सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट केला होता मला आणि सांगितलं की वाडा विकण्याची चर्चा सुरू झाली. म्हणलं ज्या वाड्याच्या गणेशोत्सवाने आपल्याला एकोपा, कुटुंब, संस्कार दिले त्या वाड्याला असं कसं दुसऱ्याच्या हातात जाऊ दे. मी म्हणून माझ्या कंपनीने हा वाडा विकत घेतला. त्यामुळे आता तुम्हाला कोणाला कुठेही जायची गरज नाही आहे. फक्त एक अट आहे. अट अशी आहे की प्रत्येक वर्षी 10 दिवस मी इथे येत जाईन, पण आपण सगळ्यांनी मिळूनच गणेशोत्सव साजरा करायचा. अगं आता हा वाडा तुझाच आहे, तू सांगशील तस. नाही हो काका, माझा कसला वाडा. हा वाडा तुमचा किंवा माझा नाहीये. हा वाडा बाप्पाचा आहे. बाप्पाचाच राहू द्या. तू अचानकच परदेशातून इथे आलीस आणि मग आम्हाला सगळ्यांना ना एकोप्याचं नाटक करायला लागलं आणि हे नाटक करता करता आम्ही खरोखरच एकत्र आलो. वाड्याची संस्कृती जपत संस्कृती हे नाव तू सार्थ केलंस. अगदी बरोबर. आणि या विघ्नहर्त्यानंच आपल्यावरच आणि वाड्यावरच विघ्न टाळलं. चला आरतीला चला. नाही 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 नाही, आता आरतीची जबाबदारी तरुण पिढीवर. चला चला, ही परंपरा तुम्हीच पुढे न्यायची. चला. तर अशा तऱ्हेने आमच्या वाड्याची कहाणी सुफळ संपूर्ण झाली. आपण मिळून मिसळून आनंदाने एकत्र राहण्याची, आपल्या परंपरा उत्सव साजरे करण्याची आपली संस्कृती आपणच जपायला हवी. सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. उत्सव मांगल्याचा, उत्सव एकोप्याचा, उत्सव पावित्र्याचा, उत्सव पिढ्या पिढ्यांची नाती जपण्याचा, नाती पिढ्या पिढ्यांची 191 वर्षांची. नेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा सुवर्णमयी शुद्धतेची.